Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. विद्यमाने महिला मॅरेथॉन कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरच्या वतीने आयोजन करण्यात आले. नवी मुंबईतील घारपुटीच्या बाजूने एक धाव अशा या इव्हेंटमध्ये 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा विविध श्रेणी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील सुमारे 500 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. हा इव्हेंट खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला असून यावेळी राज्याचे मुख्य प्रधान वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक ठाणे रामराव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव मुंबई क्लेमेंट बेन, उपवनसंरक्षक कांदळवन कक्षाचे आदर्श रेड्डी, अनिता पाटील तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम केले असून स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना खासदार राजन विचारे यांनी शुभेच्छा दिल्या. इनर व्हील क्लबच्या माध्यमातून आज या ठिकाणी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नवमुंबई पोलीस आयुक्त, त्याचबरोबर आमचे कांदळवन कक्षाचे सन्माननीय मुख्य वनसंरक्षक वीरेंद्रजी तिवारी साहेब, त्याचबरोबर आमचे रामराव साहेब, त्याचबरोबर पाटील मॅडम, त्यानंतर सर्व अधिकारी आणि समोर बसलेले सर्व इनर व्हील क्लबचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला ते सर्व स्पर्धक, सर्वप्रथम मी खास करून या ठिकाणी तिवारी साहेब, त्याचबरोबर सर्व फॉरेस्टचे सर्व अधिकारी यांना धन्यवाद देतो की या ठिकाणी आज पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी इनर व्हील मँग्रो मॅरेथॉन या संदर्भात मध्ये त्यांनी, मी खास करून तिवारी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईल की या ठिकाणी इनर व्हील क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम आज या संस्थेच्या मार्फत केलं आहे. या ठिकाणी आपल्याला माहितीच असेल की फ्लेमिंगोसाठी एक खास एक सफारी या ठिकाणी या मंडळीने केलेली आहे आणि बायोडायव्हर्सिटीचा एक मोठा प्रोजेक्ट ज्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, त्याचबरोबर आपले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला 30 कोटी रुपये या बायोडायव्हर्सिटीचा यासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि मला वाटतं या नवी मुंबई शहरातलं सर्वात मोठं आकर्षण असं, तुम्ही जर बघितलं असेल या नवी मुंबई शहरामध्ये सर्व ठिकाणी फ्लॅमिंगो या ठिकाणी जे आपण या ठिकाणी पार्क तयार करतो आहे, मोठमोठे गार्डन्स तयार करतो आहे आणि या ठिकाणी पर्यावरणाच्या रक्षणासाठी फॉरेस्टचे सर्व अधिकारी, आमचे सन्माननीय पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह
हे सुद्धा पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सर्व आम्ही या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांच्या बरोबरीने काम करत असतो. इनरल क्लबच्या माध्यमातून मला वाटतं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेच्या माध्यमातून चांगलं काम असं करत असतात ही मंडळी आणि त्यांना या का ह्याच्यानंतर ह्या संबंध या ज्यांनी यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांचं इथे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसेसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.